मुंबईतल्या काही भागात 25 आणि 26 सप्टेंबरला पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणी आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कुलाबा मस्जिद आणि भायखळा परिसरातला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणीच्या कामानंतर काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.